तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजला सकार रे राजसा निजलासकार रे तरुण आहे सगळं ओघतो आहे एव्हरीथिंग इज इव्हॉल्विंग दोनशे वर्षापूर्वी जे शास्त्रीय संगीत होतं ते शंभर वर्षापूर्वी नव्हतं ते पन्नास वर्षापूर्वी नव्हतं आणि ते आज नाही जर तुम्ही म्हणून मी कायम म्हणतो की मी आजचं गाणं गातो तुम्ही असं कसं म्हणता की नाट्यसंगीत कमी दर्जाचं आहे मला असं वाटतं ना सुरा नोबडी हॅज ओनरशिप ऑफ दीज ट्वेल्व नोट्स कुणाच्या कोणाचा मालकी हक्क कोणी सांगू शकत नाही ह्या सुरावर माझा अधिकार आहे माझा जर आवाज हा असा असेल तर माझे आजोबा म्हणायचे बोलतोच तसा गा म्हणजे गाण्याची प्रक्रिया ही बोलण्याच्या आपण जसे बोलतो इतकी ती नैसर्गिक असायला पाहिजे तर मी जर इकडे बोलत नसेन वरती इतक्या तर मी इथे का गाईन mm. आणि जर माझं एक्सप्रेशन इथे असेल तर तिथे माझं एक्सप्रेशन गेल्यानंतर माझ्या व्हॉइसचं टेक्स्चर बदलणार नाही का क्लासिकल म्युझिक इज अन अक्वायर्टिस्ट एक आपण नक्की म्हणूयात की हे जे संगीत आहे शास्त्रीय संगीत त्याला क्लासिकल का म्हणता इट हॅज ऑलवेज बीन फॉर अ सर्टन क्लास आणि मला कायम असं वाटतं की आतला आवाज तुम्हाला कधीही खोटं तुमच्याशी बोलत नाही ज्या दिवशी तुम्ही त्या टाळ्यांमध्ये तो आवाज मारून टाकता त्याच्यानंतर तो आवाज यायचाच बंद होतो आणि एकदा तो बंद झाला की मग तुम्ही फक्त टाळ्यांकरता करता आता हॅलो हॅलो हलो लो लो हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त म्हणजे म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आणि आज आपल्याकडे व्हेरी 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 स्पेशल गेस्ट आहेत आणि म्हणजे ओळख करून द्यायची गरज नाही वगैरे हे सगळं घिसापिटा बोलत नाही मी <laughs> आपल्यासोबत आहेत राहुल देशपांडे आणि दादा आज आपल्याकडे आलं ह्याच्यात एक मल्टिपल लेवलला आनंद आहे मला <laughs> <laughs> म्हणजे कानात आवाज तो किती वर्ष झालं गुंजतोच आहे आणि मला खूप भारी वाटते की माझा सुपर सिनियर बी एम सी सीतला आणि एक सुपर डुप्पर व्यक्ती की ज्यांनी संगीतात एवढे एक्सपेरिमेंट्स केलेत आणि त्या माणसासोबत आज आपण संगीताबद्दल बोलणार आहोत येस yes, uh, मा uh, uh, वेलकम राहुल दादा मला मला खूप भारी वाटतंय की असं मोठी मोठी माणसं असे आणि असे जवळची प्रेमाची माणसं त्यांचं काम आपण बघत आलेलो आहोत आवडतात असे ज्यावेळेस पॉडकास्ट होतात खूप एक वेगळंच भारी वाटतं आज तसं वाटतंय तर वेलकम टू द अमुक तमूक शो <laughs> तर येस मला वाटतं सुरुवात आपण इथपासूनच करूयात की आपण क्लासिकल म्युझिक शास्त्रीय संगीत म्हणजे अर्थात तू खूप एक्सपेरिमेंट केलेला आहेस म्हणजे नाट्यसंगीत आहे आत्ता फिल्म म्युझिक आहे आणि शास्त्रीय संगीत पण आम्हाला राहुल देशपांडे माहिती आहे अर्थात ज्या काही घराण्यामुळे ते म्हणजे शास्त्रीय संगीतासाठी आणि या सगळ्यामुळे तर कुठलंही म्युझिक किंवा कुठलंही काम हाऊ डज इट स्टे क्लासिकल म्हणजे ज्या शास्त्रीय संगीत आपण म्हणतो ना त्यावेळेस ते शास्त्रीय म्हणजे क्लासिक म्हणून बघतो ना आपण त्याच्याकडे तर ते शास्त्रीय संगीत का क्लासिक अजूनही आहे आणि ते कसं रेलेवंट आहे अजूनही मला वाटतं शास्त्रीय संगीत हे ज्याला राग संगीत म्हणूया शास्त्रीय म्हणजे काय की त्याला एक शास्त्र ये आहे येणं एका पद्धतीने आहे जाणं एका पद्धतीने आहे मुक्काम कुठे करायचे आहेत हे नियम आहेत तर तशा एका चौकटीमध्ये राहून आपल्याला कशा पद्धतीने एखादा राग म्हणूयात एखादी बंदिश आपल्याला व्यक्त करता येते आपण कशी ती बघू शकतो त्याच्याकडे किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघू शकतो काय म्हणतात त्याला याचं स्वातंत्र्य आहे क्लासिकल म्युझिकमध्ये आणि असं आहे ना की जसे आपले रंग असतात बारा रंग असतात म्हणजे बारा सूर असतात आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये तर आ, ते रंग म्हणजे मी मला असं वाटतं की रियाज म्हणूयात आपण त्याच्यामध्ये आपण आपल्या रंगाचा डबा आपण खूप जितके रंग आपल्याला भरता येतील तितके भरतो पण त्या स्पेसिफिक रागामध्ये त्या बंदिशीमध्ये कोणचा रंग किती कुठे कशा करता हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा मग त्याच्यामध्ये मजा यायला लागते आणि त्यामुळे ती गोष्ट जे ज्या ज्या ह्याच्यामध्ये तुला म्हणजे मला असं वाटतं की फॉर्ममध्ये मला ती सापडते मग ते क्लासिकल होऊन जातं माझ्यासाठी पण एक क्लासिकल म्युझिक म्हणून आपण म्हणू ज्याला राग संगीत मी म्हणतो आणि मला खूप अभिमान आहे की आपल्या भारतीय शास्त्रीय संगीत ज्याला आपण म्हणतो ते पाश आपलं दाक्षिणात्य पण आहे आणि हिंदुस्थानी ज्याला आपण नॉर्थ इंडियन क्लासिकल बोलतो तर दोन्ही प पद्धती आहेत आणि त्या अव्याहत अनेक वर्ष वेदकालापासून चालू चालत आलेल्या आहेत पहिलं ध्रुपद होतं आणि त्याच्यानंतर अमीर खुसरोंनी खयाल इंट्रोड्यूस केला आणि तो आता आपण गेली अनेक वर्ष गातो आणि मला असं वाटतं की जो काही मी रियाज केला सुरुवातीला सगळं बाजूला ठेवून बाकी कारण तेव्हाही मी ह्या सगळ्या गोष्टी गायचो मला मायकल जॅक्सन आवडायचा किंवा इंग्लिश खूप पॉप बँड्स आवडायचे हिंदी पण मी ऐकायचो पण मी स्वतःला बंद केलं खोलीमध्ये आणि लिटरली बारा वर्ष रोज आठ ते दहा तास मी रियाज केला आणि त्याच्यातनं मला जे काय मिळायचं होतं जी ऊर्जा मला माझ्या आजोबांच्या गाण्यातनं मिळाली बरोबर माला, माला mm -hmm. आ, ते जरी माझ्याबरोबर नसले शिकवायला मला मला त्याचं त्याची फार खंत आहे की त्यांच्याकडे मला शिकता नाही आलं कारण ज्याला आपण संगीताचं चालतं बोलतो विद्यापीठ म्हणू तसे होते ते कोणत्याही संगीताच्या प्रांतातलं मग ते रागसंगीत म्हणू नका किंवा ठुमरी म्हणू नका सेमी क्लासिकल म्हणू नका टप्पा म्हणू नका अगदी संगीतापासून नाट्यसंगीतापासून गझलपर्यंत तर सगळ्यामध्ये आहे ते वावरली आणि प्रत्येक गोष्टीवरती खूप निरातिशय मनापासून प्रेम केलं म्हणून जसं भाईकाकांनी कुठेतरी म्हटलं ना की अभ्यास म्हटलं की त्याच्या मागे कंटाळा येतो हां तसं नसून की मला ही गोष्ट हुडकायचे मला जाणून घ्यायचे की मग त्या गोष्टीशी तुमचं प्रेम होतं तुमची मैत्री होते तर तशी मला असं वाटतं की सुरांची मैत्री केली त्यांनी आणि खूप मनापासून काय म्हणत त्याला दिलखुलास मुशाफिरी केली त्या सुरांबरोबर आणि तशीच मी करतो आहे त्यामुळे कुमारजी गाताना किंवा कुमारजींचा विचार मांडताना माझ्या पद्धतीने मी माझी कक्षा ठरवून घेतलेली आहे त्या कक्षेमध्ये जे कुमारजी येतात त्या कक्षेमध्ये जे भीमसेनजी येतात त्या कक्षेमध्ये जे वसंतराव येतात किशोरीताई येतात जे सगळे गायक येतात ते मी खूप छान पद्धतीने माझ्या कक्षेत मांडू शकतो आणि तसं माझं एक काय म्हणत त्याला म्हणणं म्हणूयात आपण की ते माझं स्वतःचं संगीत आहे त्या कक्षेतलं ओके okay. मला wow. याच ह्याच्यात विचारायचं होतं की मगाशी दादा तू बोलता बोलता म्हणालस की वसंतरावनी अगदी लावणीपासून सगळ्या वेगवेगळ्या वेग फॉर्म्समध्ये एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि इवन यू हॅव एक्सपेरिमेंटेड इन डिफरंट फॉर्म्स no. तुला जेव्हा या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जायला एक काय मजा येते आणि मुळात मजा म्हणजे मी ती ति, टिपिकल मजा नाही म्हणते त्यात एक त्या मोल्डमध्ये जाताना काय अनुभव येतात एक गायक म्हणून एक म्युझिशियन म्हणून मी जेव्हा कोविड सुरू झालं अनफॉर्च्युनेटली म्हणजे फॉर्च्युनेटली म्हणतो मी मला की काही सगळ्यांना काही काम नव्हतं आणि घरी बसून घरी असण्याची माझ्या कुटुंबाला आणि माझ्या सगळ्या बायकोला मुली कोणालाच सवय नव्हती <laughs> तर आ, त्याच्यामुळे त्यांना ते जास्ती ॲडजस्ट करायला लागलं ला। पण मला एकाने सांगितलं की राहुल दादा तू यूट्यूब चॅनल का नाही करत तर मी काढला आणि मला स्वतःचं गाणं आत्तापर्यंत मी कधीच माझं रेकॉर्डिंग घेतलं नाही किंवा कुणाकडनं ते मागितलं नाही कारण मला आवडायचं नाही माझं ऐकायला स्वतःचं कारण मला माहिती आहे मी काय चुका करतो तर मी माझ्या सगळ्या जे ज्यांनी माझे कार्यक्रम कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या आयोजकांना मी मेसेज केले फोन केले की मला तुम्ही रेकॉर्डिंग पाठवू हो का माझ्या यूट्यूब चॅनलवरती मला काहीतरी टाकायचं आहे तर माझ्या सुदैवाने कोणीच दिलं नाही मला रेकॉर्डिंग <laughs> आणि मग मी असा विचार केला की आता काय करायचं तर मी असाच बसलो तो मला काही विशेष मला वाजवता वगैरे येत नाही थोडीशी काहीतरी कारण मी ज्या स्कूलमधनं तयार झालो आमच्या घरी पेटी होते माझे आजोबा अतिशय उत्तम पेटी आणि ऑर्गन वाजवायचे पण मला अगदी कटाक्षाने सांगितलं होतं आमच्या उषाते चिपलकट्टी ज्यांच्याकडे मी शिकायचो किंवा पिंपळ की पेटीवरती रियाज करायचा नाही तानबुऱ्यावरती रियाज करायचा त्याच्यामुळे मी पेटी वगैरे कधी नुसतीच कधीतरी वाजवली आणि आपापली गाणी तयार केलेत तशातला होता तर मी तसा वाजवलं काहीतरी आणि मी पहिलं गाणं गायलो होतो गेले कारण मला ती गाणी आवडायची तेव्हा आणि आएकल, mm. मी म्हणलं कोण जे का कारण एकही सबस्क्रायबर नाही काय कोण ऐकायल ह्याची कल्पना नाही आणि खूप चांगला त्याचा प्रतिसाद आला मग मी हळूहळू गाणी गायला लागलो आणि नंतर मग ती गाणी म्हणजे खरंच सांगतो जशी हे सगळे गुरु मला आयुष्यात भेटले तसे मग ह्या कोविडच्या काळामध्ये लताबाई असतील आशाताई असतील हृदयनाथ मंगेशकर असतील किंवा जगजित सिंग असतील गुलाम अली असतील ही सगळी मंडळी वेगळ्या फॉर्ममध्ये गुरु म्हणून माझ्यासमोर आली सुरांकडे कसं बघायचं सुरां म्हणजे तुमचा फोकस कसा पाहिजे एखादा एखादं इमोशन जर हायलाईट करायचं असेल तर ते सुरांच्या माध्यमातून आणि शब्दांच्या माध्यमातून कसं इमोट करायला पाहिजे हे सगळं मला दिसायला लागलं आणि मग मला त्याची मजा यायला लागली आणि मग जसं रागामध्ये एखादी बंदिश मी माझ्या पद्धतीने खुलवतो तशी ह्या बंदीशी झाल्या माझ्यासाठी ओ वा फॉर एक्झाम्पल तरुण आहे रात्र अजून राजसा निजलास रे राजसा निजलास रे तरुण आहे तरुण आहे तरुण आहे तरुण आहे तरुण आहे मला हे याच्यातल्या ज्या पद्धतीने स निधनी सा म धनी ध निध गरिनी रे साधनी धनी सा ग हा सा, सा, सा वाटायला लागला मला आता त्याच्यामध्ये काय म्हणत आला जे ज्यांनी ते म्युझिक अरेंज केले अनिल मोहिली त्यांचा स नि प म ग सा रे म हा सा होता तर मला त्याच्यातनं अरे ओ सा ब ग म ग म नि तरुण नि धनी साग सा नि प म ग म नि आणि यांचं तर सा मला असं कळलं वेगळंच आहे बाळासाहेबांचा सारे गबद सारे ने ग रे बिलास खानीचा रंगच वेगळा आहे झुटे नैन बोले साची झुटे ना बोले आ, तरुण आहे ह्या सगळ्या गोष्टी मला प्रत्येक गाण्यामध्ये दिसायला लागल्या मग त्या माझ्यासाठी आपण शास्त्रीय म्हणायला नको त्याला मला असं वाटतं की अभिजात संगीत म्हणूयात आपण की त्या पद्धतीने माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि म्हणून मी काय आपण सगळे आत्ता हे पुण्यामध्ये करतो आहे मी माझा जन्म पुण्याचा आहे मी आम्ही जरी विदर्भातले असलो तरी मी स्वतःला पुणेकर समजतो आणि आपण परखड असतो त्यामुळे पुण्यातल्या लोकांना असं खूप होतं की आहे ह्या ही गाणी गायची नसतात oh. oh. मी म्हणलं का नसतात गायची म्हणजे परत एकदा मला भाई काकांचं आठवलं कशामध्ये बरं ते म्हणले ते रावसाहेबमध्ये तसं ते गाणं हाताळणारं जर कोणी असेल तर त्याला बदलू देत किती चाल तुम्ही कसले शिंचा तुम्ही कसे बदलता असं त्याच्यात काहीतरी अधिकार आहे का हां तर मी असं म्हणत नाही मला अधिकार आहे पण मला जर हे सुचतंय मला जर हे दिसतंय तर जर हे मी नाही केलं तर मला ते आतमध्ये मी अस्वस्थ होतो आणि म्हणून मी करतो आणि हे सगळं करत असताना ना मला एकदा बाळासाहेबांचा फोन आला मंगेशकरांचा आणि त्यांचा नंबर तर माझ्याकडे नव्हता आणि मंगेशकर कुटुंबाला सगळेच मे मी खूप एक आदरयुक्त भीती म्हणतो कारण त्यांनी मला वाटतं की आपल्या सगळ्यांवरती खूप उपकार केले त्या अख्ख्या कुटुंबाने म्हणजे मास्तरांकडे तर माझे आजोबा शिकले त्याच्यामुळे आमच्याकडे मी जेव्हा लहान होतो तेव्हा मास्तरांचा फोटो होता माझ्या आजोबांचे ते गुरुस्थानी होते सो तेव्हापासूनच ती ते एक आमच्या घरामध्ये काय म्हणत आला त्यांची पूजा केली जायची आणि ह्यांची आपण पूजा करतोच hmm. तर त्यांचा फोन आला आणि ते म्हणले हॅलो राहुल देशपांडे मी हृदयनाथ मंगेशकर बोलतो आहे मला सुचलंच नाही मी काय बोलू म्हटलं बोला बा बाळासाहेब आता बराच वेळा एक पॉज होता तुम्ही माझी गाणी गाता मी म्हटलं हो मला आतमधनं असं वाटलं की आपण खूप मोठा गुन्हा केला आहे ते म्हणलं तुम्ही दिदीची पण गाणी गाता म्हणलं हो आता नंतरचं माझं असं वाक्य होतं की मी चुकलो असं <laughs> म्हणायच्या आते म्हणले तुम्हाला मी तुम्ही माझी गाणी गायलेली आणि दिदीची मी पाच पाच सहा सहा वेळा ऐकतो तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्हाला कळलं आहे आणि मला इतकं बरं वाटलं <laughs> की आपण जे करतो आहोत कारण हे प्रवाहाच्या थोडंसं कुठेतरी विरुद्ध दिशेने जाणार आहे की असं अनेक वेळा ऐकलंय की हिंदी गाणी मोहम्मद रफीची असतील तशीच का गायची त्या म्युझिक डिरेक्टरला काहीतरी एखादं वाटलं वाटलं त्या सिच्युएशनच्या हिशोबाने त्यांनी केलं पण त्याच्यात जर शब्द असतील त्याच्यामध्ये जर अर्थ असेल तर तो अर्थ कशा पद्धतीने उलगडता येईल ते एखाद्या काय म्हणतात त्याला शोधक वृत्तीने जर एखादा साधक शोधायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यात काय गैरे असं मला वाटतं आणि ते जर चुकलं तर चुकू देत आपण सरतेशेवटी शेवटी मी काय म्हणतो की मला चुकायला आवडतं आणि मला दरवेळेला नवीन चुका करायला आवडतात आणि त्या चुकांमधूनच मी शिकतो की पडलो तर आपण एक केळीच्या सालावरनं पडल्यानंतर आपल्यालाच हसायला येताना आणि आपण परत उठून आपण चालायला लागतो कोणी बघितलं काय आपल्याला त्याचा फरक नाही पडत की हसलं तर हसू देत तसंच मुद्दामून चुका करणं नाही पण त्या प्रोसेसमधनं जर काहीतरी नवीन साध्य करायचं असेल नवीन शोधायचं असेल तर चूक किंवा चुकल्याशिवाय तुम्हाला ते साध्य होत नाही तर तुम्ही सेफ मोडमध्ये तुमचं सगळं काम करता जे कोणालाही ऐकायचं नसतं कोणालाही बघायचं नसतं त्या त्यांनी ते, शोध होत नाहीत तुम्ही एक्सपेरिमेंट करूनच काहीतरी प्रूव्ह करू शकता की अरे अलुँ। मला हे मिळालं आहे मला हे मी मी शोधलं आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये मी बंडखोर नाही म्हणणार पण फेकून देतो स्वतःला मी कायम स्वतःला म्हणतो की जेव्हा मी एखादा एखादा गाणं एक्सप्लोअर करत असतो बंदिश तेव्हा मी स्वतःला उन, मी उडी मारतो आणि कुठे पडीन मला माहिती नसतं हे जरूर माहिती असतं की खूप सुंदर अतिशय छान रमणीय अशा प्रदेशामध्ये मी पडीन कधी hmm. कधी घसरून पडतो पण परत म्हटलं तसं उठून परत चालायला लागतो आणि झालं काय की हे सगळं मी आत्ता तुम्हाला सांगतोय ते मी यूट्यूबला जेव्हा करायचो तेव्हा मा मला असंच मी फोनवरती रेकॉर्ड करायचो आणि काय ते गराज बँडवरती मग मी रेकॉर्ड करतो मला काहीच यायचं नाही मग मी वरनच शिकलो की बेसिक कसं काय लॉजिक वापरायचं आणि मग मग ऑडिओ वेगळा करायला लागलो व्हिडिओ वेगळा करायला लागलो आणि जे करायचो ते लाईव्ह करायचो मला कंटाळायचा ते सगळं करायला त्याच्यामुळे मी एडिटच नाही करायचो त्याच्यामुळे मी इतक्या चुका करायचो आणि नंतर लोकांचे असे कॉमेंट जायला लागले की अरे राहुल देशपांडे पण चुकतात तर त्याची त्यांना फार गम्मत वाटायची की तुम्ही पण चुकता आणि ते त्यांना आवडायचं कारण इट्स ह्युमन टू मेक मिस्टेक्स आणि आपण ह्युमनच आहोत नाही तर आपण देव झालो असतो साईबाबा किंवा अजून कोणतरी झालो असतो जे तसंही आपण त्यांना एका ह्याच्यावरती वरती ठेवून आपण त्यांची पूजा करतो तर तसे तर आपण नाही होत आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या प्रोसेसमध्ये मला शिकायला खूप मिळालं मग ते त्याला आपण क्लासिकल म्हणूयात किंवा मला असं वाटतं की अभिजात संगीत म्हणूया हे किती सुंदर आहे की थँक्स टू यूट्यूब म्हणावं वाटतं <laughs> की आम्हाला राहुलदादाची महफिल बघायला मिळाली आणि oh. माझे प्रेक्षक म्हणून विनंती प्लीज ह्या अनएडिटेड अब्रिज व्हर्जन हो <laughs> आम्हाला बघायला मिळवते <मिलो> <laughs> आपण आता एक्सपेरिमेंटबद्दल पण बोलत होता ना कारण मग कुठलीही कला आपण ज्यावेळेस सादर करतो त्यावेळेस एक काहीतरी एक स्ट्रक्चर असतं जे आपण फॉलो करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग त्या स्ट्रक्चरला धरून गोष्टी करतो आणि मग त्यात काही काळ बरेच लोक का अडकून पडतात म्हणजे आपण त्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपण एक चौकट आखून घेतो आणि त्या चौकटीत एक्सप्रेस करतो तर ते एक्सपेरिमेंटेशनवरती पण आपण थोडं फोकस करू शकलो ना की का गरजेचं आहे म्हणजे आता शास्त्रीय संगीत असेल नाट्यसंगीत असेल आता चित्रपट संगीत असेल मला हा पर्स्पेक्टिव्हच खूप आवडला की तू त्या गाण्यांकडे बंदिश म्हणून बघतोस तर मला ते फारच भारी वाटलं की अरे बापरे म्हणजे बंदिश म्हणून याला अप्रोच केलं तर हे असं दिसू दिसू शकतं तर कुठल्याही कलेच्या बाबतीत ज्यावेळेस एक्सप्रेस करताना एक्सपेरिमेंट करणं पण किती गरजेचं आहे असं वाटतं ती मला वाटतं वृत्ती असते की मी अत्यंत अस्वस्थ आहे मला समाधान येत नाही म्हणजे काय लाभत नाही असं म्हणूयात आपण की मला प्रत्येक खेपेला जर मी आ, मारवा गात सीन आजोबांचा अतिशय लाडका राग तर तीच बंदिश मला प्रत्येक खेपेला काहीतरी वेगळं सांगत असते hmm. आणि ते फक्त सांगण्यापुरता नाही की ती वेळ तुमच्याबरोबर असणारे तुमचे सहकलाकार आणि तुमच्याबरोबर असणारे तुमचे प्रेक्षक हे सगळे मिळून mm. ते सगळं सॉरी हे सगळं मिळून ज्याला आपण एक रेसिपी म्हणूयात ना ती 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 जमत असते ती बनत असते त्याच्यामुळे मी काय मला असं वाटतं की मी तेव्हा जे असं करायचो ना की यूट्यूब ते मला त्याची मजा यायची नाही थोडीशी मी मला कायम वाटतं की ऊर्जेची दिवाणघेवाण होत नाही याच्यात बरोबर आणि समोरच्या व्यक्तीकडनं जी ऊर्जा मिळते शेजारच्या व्यक्तीकडनं जी ऊर्जा मिळते त्याच्यातनं आपण व्यक्त होत असतो आणि आपण रिस्पॉन्ड करत असतो तर तो रिस्पॉन्स जर मिळाला नाही म्हणून मी कधीही मी प्रयत्न केला ऑनलाईन शिकवण्याचा मला कधी ते जमलंच नाही ज्यांना जमतं त्यांना खूप छान आहे त्याच्यावर मी कॉमेंटच नाही करू शकत कारण ही गोष्ट जर मला जमत नाही तर मग मी ती करत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी कला आहे करता गाणं अतिशय वेगळी गोष्ट आहे अतिशय वेगळी मग रियाजाच्या वेळेला अशी पण अशी पण अवस्था येते एका वेळेला ज्याच्यामध्ये आपणच स्वतः एक प्रेक्षक होतो आणि आपणच गात असतो आणि एक आ, अशी अवस्था पण येते जिथे तुम्ही विसरून जाता सगळं आणि तुमच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं तुम्हाला गाताच येत नाही आणि तरीही तुम्हाला गायचं असतं सो so, अशी पण अवस्था येते जेव्हा तुम्ही स्वतःकरता गात असता आणि तुम्हाला कोणाला काही प्रूव्ह करायचं नसतं की बुवा हे बघा मी कसा करतो करतोय किंवा काय करतोय की हा बघा माझा हा विचार आहे वगैरे असं काहीच करायचं नसतं कारण तुम्ही स्वतः साठी गात असता सो ह्या so, सगळ्या गोष्टी ही सगळी स्थित्यंतर ही आस ही सगळे अनुभव मी अनुभवलेले आहेत आणि मला त्यामुळे वाटतं की कोणचाही फॉर्म असेल मग मी म्हटलं तसं ज्या काळामध्ये मी एक गायक म्हणून प्रस्थापित होत होतो त्या काळामध्ये मला प्रभाकर पणचीकर म्हणाले होते पंत की राहुल तू कट्यारमध्ये काम करशील का म्हणजे छे हो काका म्हणलं मी कधीच नाटकात काम नाही करणार मी लहानपणी एकदा काम केलं होतं पन्नास प्रयोगानं कट्यारमध्ये छोटा सदाशी म्हणून आणि माझे प दौरे झाले दोन तीन विदर्भ आणि कोकण आणि अमुक आणि मी घरी आल्यानंतर माझी भाषा बदलली होती मला शिव्या यायला लागल्या होत्या मला दारू म्हणजे काय हे माहिती होतं मला सिगरेट म्हणजे काय हे कळायला लागलं होतं हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या आजीनी सांगितलं ह्याचा हे सगळं बंद करा राहुलला जर नाटक वगैरे काय करायचं असेल तर लग्नानंतर करू देत त्याच्यामुळे ते सगळं बंद झालं माझं आणि मग मा मी फक्त गाणं गाणं झाल चाललो तर मी काकानं म्हटलं मी काही करणार नाही आणि तेच नंतर जेव्हा अमेरिकेत गेलो होतो आणि आम्ही असेच बसलो होतो मित्रमित्र तर अशीच आपण स्वप्नरंजन करतो तसं एकजण म्हणाला की राहुल कट्यार करायला पाहिजे तू म्हटलं अरे काय मग त्याच्यामध्ये कोण डिरेक्ट करणार काय इतपसनं सगळं मी आम्ही केलं होतं आणि मग मी म्हटलं ठीक आहे असं नको वाटायला पुढे जाऊन की मी काहीच केलं नाही काय आहे पब्लिक मेमरीज शॉर्ट मी केलो मी पडलो फसलो तर ते लोक विसरून जातील लवकर आणि ही आत्ता वय आहे मी करू शकतो आहे म्हणून मी ते करून टाकलं आणि एक नाटक केल्यानंतर त्याची नशा लागते आणि मला हे अतिशय मला आठवतं बरं का की माझे आजोबा म्हणायचे की दर आर थ्री डिमेन्शन्स टू म्युझिक ओके okay. एक आहे सूर एक आहे लय आणि तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं आहे अभिनय oh, तर मी जेव्हा आजोबांचे कार्यक्रम तर सगळे केले मी जे ते करायचे ते oh, okay. मला जसे यायचे तसे नाट्यसंगीताची वाटचाल केली होती आणि तेव्हा चित्तरंजन कोल्हटकर जे माझ्या आजोबांच्या बरोबर पण त्यांनी काम केलं आणि त्यांचे अतिशय घनिष्ठ मित्र ते आले होते आणि मला आठवतं आहे की सुधीर गाडगीळ होते निवेदनाला आणि काका स्टेजवरती आले आणि ते त्यांना खूप कौतुक वाटलं त्यांनी कौतुक केलं माझं ते कौत म्हणले एक आजोबा ह्या नात्याने मी राहुलला फक्त एकच सूचना करतो सगळं चांगलं आहे पण वसंताच्या गाण्यातलं नाट्य थोडंसं कमी पडतंय प्रेमसेवा रवी मी शुरामी वंदिले किंवा ही सगळी मी गाणी गायचो पण मला ह्याचे अर्थ माहिती नाही mm. नसायचे तेव्हा आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकलो होतो मी मला अर्थ देहात शरण गाता मला अर्थच कळायचं नाही mm. तर मी जेव्हा मानापमान नाटक केलं तेव्हा मला प्रेमसेवा शरण म्हणजे काय रवी मी म्हणजे काय जेव्हा मी धैर्यधर म्हणून समोर उभा राहिलो भामिनीच्या आणि mm. वनमालेच्या तेव्हा मला ते समजलं आणि त्याच्यानंतर मला कळालं की अभिनय किती गरजेचा आहे आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगायला लागलो गाण्यातल्या मी आनंदला सांगितलं की तू काम कर मग मग त्यांनी कृष्णाचं काम केलं आणि त्यांनी खूप एन्जॉय केलं ते सोबतमध्ये मग मी कट्यारनंतर संशय कल्लोळ केलं मनापमान केलं आणि मी जवळजवळ एक साडेचारशे पावणे पाचशे प्रयोग केले आणि ते फक्त आणि फक्त एवढ्याच हेतूने केले की आजच्या पिढीला संगीत नाटक म्हणजे काय कळायला पाहिजे कारण मी नाट्यसंगीत गातो hmm. पण मला संगीत नाटक जे मी बघितलं माझ्या आयुष्यामध्ये ते मला इतकं कंटाळवणं आणि ओंगळवणं वाटायचं की माझे आज वडील माझ्या आजोबांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एक संगीत नाटक आणि गाण्याचा कार्यक्रम करायचं ज्याच्यामध्ये मी ही सगळी नाटकं पाहिली पण जेव्हा मी पंचावन्न वर्षाची एवढी भामिनी पाहिली म्हणजे मी बॉडी शेमिंग नाही करते एक ते कॅरेक्टर आहे वीस वर्षाचं ते कसं आहे त्याचं वर्णन आहे जर धैर्यदर एवढा पोट पुढे असून मग तू कसं तू जाऊन मारामारी करणार आहेस तिथे कशी लढाई करणार आहेस आणि जुन्याच काळातला अभिनय करायचा मला हे फार महत्वाची गोष्ट सांगायची शास्त्रीय संगीताच्या बाबतीत की सगळं ओघतो आहे एव्हरीथिंग इज इव्हॉल्विंग दोनशे वर्षापूर्वी जे शास्त्रीय संगीत होतं ते शंभर वर्षापूर्वी नव्हतं ते पन्नास वर्षापूर्वी नव्हतं आणि ते आज नाही जर तुम्ही म्हणून मी कायम म्हणतो की मी आजचं गाणं गातो hmm. माझ्या आयुष्यामध्ये जी काही सगळी स्थित्यंतर आहेत जी काही लोकं मी भेटतो जी जिथे मी फिरतो ज्या ज्या गोष्टींशी मी इंटरॅक्ट करतो मग त्या माझ्या अवतीभोवती घडणाऱ्या असतील माझ्या आयुष्यात येणारी माणसं असतील या सगळ्या गोष्टींशी आपण एक व्यक्ती म्हणून आपल्याला त्या अफेक्ट करत असतात आणि त्याच्यातनं जे एक्सप्रेशन येतं ते तुमचं आजचं एक्सप्रेशन आहे त्यामुळे माझे आजोबा काय म्हणायचं मी आजचं गाणं गातो मी आज कालचं माझं शिळं झालं म्हणायचं मी आज आत्ता जे गातो ते माझं गाणं आहे आणि ते मला इतकं पटतं की एक अभ्यास म्हणून मी ही जुनी गाणी जरूर ऐकतो त्याच्यातनं खूप शिकायला मिळतं आणि ज्याला आपण एक बालगंधर्वांच्या काळातला जो एक गाण्याचा फॉर्म म्हणूयात आपण हां ती ते, ते आता आपण नाही ऐकू शकत जास्ती वेळ नाही ऐकू शकत आपण त्याचा कंटाळा येतो कारण ते, ते बालगंधर्वांच्या काळामध्ये अतिशय रेलेव्हेंट होतं आणि ते त्या काळातलं गाणं होतं म्हणून ते तेव्हा चाललं तसंच्या तस गाणं आता ते आता बदललेलं आहे त्याच्यामुळे मला गंमत दोन्ही बाजूनी वाटते हुँ. की आ, हे पण आहे की सूर तेच आहेत बाराच सूर आहेत माझ्या आजोबा म्हणायचे बारा सुरांची खाण आहे तुम्ही किती उपसणार आहात <laughs> तुम्हाला असं वाटतं मी काहीतरी नवीन करतोय त्या म्हणजे ते म्हणायचे मी घरगुती बा उदाहरणं देतो माझी नेहमी हे असं आहे माझ्या मुलाला मुलगा झाला तो माझ्याकडे येतो आणि म्हणतो बाबा मी आज बाप झालो <laughs> ते त्याच्या आयुष्यात नवीन असतं पण त्या वेळेला त्यांनी त्याच्या वडिलांकडे बघू नये ज्याच्या आयुष्यात हे झालेलं असतं हेच सुरांच्या बाबतीत होतं कधीही असं म्हणू नये की हे मी केलं आहे ते मला मा, सापडलं आहे म्हणूयात कारण आपण ओरिजिनल काही करतच नसतो हे तर प्रूवन आहे आपल्यावरती जे काही संस्कार होतात जे काही आपण ऐकतो जे त्याच्यातनंच हे सगळं बाहेर येतं ना सो मला ज्या गोष्टींमध्ये ना ही एक गोष्ट सापडते ना जिथे मला हे असं वाटतं की नाही मी हे हुड हुडकायला पाहिजे म्हणजे मग ते ॲक्टिंग असेल जसं कट्यारमध्ये मी काम केलं जसं मला येत होतं तसं केलं अर्थात आणि ही सगळी नाटकं केल्यानंतर मी फिल्म केली त्याच्यामध्ये मला असं कळलं की नाटकाचा अभिनय ना आणि चित्रपटातला अभिनय ह्याच्यामध्ये पण किती फरक असतो mm. पण मला प्रत्येक खेपेला तुला सांगतो संगीताचा सा एवढा काय एवढा उपयोग झाला mm. की एस्पेशली पहिल्या फिल्ममध्ये जी मी केली अमलताश oh. त्याच्यामध्ये मला तो डिरेक्टर आमचा सुहास तो आ, इमोट करायला ना मला एक प्ले लिस्ट दिली होती त्यांनी mm. oh. वेगवेगळे साऊंड ट्रॅक्स mm. होते हा डायलॉग असेल ना तू फक्त चाल मी रोज संध्याकाळी चालायला जायचो तेव्हा आता मला जमत नाही पण तेव्हा जेव्हा जायचो तेव्हा मी ते ऐकायचो आणि ते डायलॉग्स डोक्यात आहेत ते वेगळंच तुम्हाला अफेक्ट होतं म्युझिकच्या बरोबर जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करता हे मला कधी माहितीच नव्हतं हो आणि नंतर असं कळलं मला की ॲक्टिंग म्हणजे काय तर मी माझ्या बाबतीत हे सांगू शकतो की ते इमोशन एकदा तुम्हाला इथे पोचलं की तुम्हाला काहीच करायचं नसतं तुम्ही चेहऱ्यानी किंवा आपल्याला एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीने अफेक्ट होते त्याच्याकरता आपण वेगळा प्रवा प्रयत्न करत नाही त्याच्यामुळे मला असं वाटलं की ते खूप सिम्पल झालं माझ्यासाठी आणि त्याचाच मला मी वसंतरावला खूप उपयोग झाला कारण सुरवातीला अफकोर्स तुम्हाला यू नॉट यूज टू इट असा कॅमेरा ठेवला आणि तुम्हाला असं सांगितलं की इकडे बघून करायचं आणि तो कॅमेरा इथल्या इथे तर मला मी वसंतरावला ते आमचे कॅमेरामॅन आणि हे सरप्राईज व्हायचे की राहुल दादा तू कसं काय करतोय की मला एकदा मग अशी म्हणलं तसं ना सुरांची मैत्री अशी कॅमेराशी मैत्री झाली की मग यू डोंट माइंड बिंग वल्नरेबल इन फ्रंट ऑफ इट मला असं काय काय वाटतं की यू हॅव टू बी वल्नरेबल इन फ्रंट ऑफ युअर ऑडियन्स जितकं तुम्ही तुमचं ह्युमननेस दाखवता तिथे खऱ्या अर्थाने ऑनेस्टली uh. तितकं काहीतरी नवीन शोधता येतं तुम्हाला mm. सुंदर आहे वल्नरेबिलिटी इन आर्टिस्ट लाईफ हे hey, वेगळ्याच पद्धतीने मी ऐकतं खूपच uh, uh, uh. मला ह्या स्थित्यंतरांबद्दल विचारायचं एक स्पेसिफिकली की आपल्याकडे कायम खूप उंच भिंती बांधल्या होत्या hmm. वेगळ्या फॉर्म्समध्ये की hmm. जर तुम्ही आ, राग संगीत शास्त्रीय संगीत गात असाल hmm. hmm. तर तुम्ही नाट्यसंगीत जे वसंतरावांनी तोडलं त्याच्यानंतर नाट्यसंगीत आणि तुम्ही स्टेजवरती जाऊन परफॉर्म करणं कॅमेऱ्यावरती करणं फिल्म संगीतात करणं तर ते करताना कायम त्याच्याबद्दल एक टीका किंवा एक काहीतरी एक जो एक क्लास असतो तो जो त्याच्यावरती टिप्पणी करतो त्याबद्दल कारण बिकॉज यू हॅव ऑलवेज की म्हणजे अगदी लूज भाषेत बोलायचं तर फाट्यावर मारून हो त्याच्यावरती तू स्वार झाला आहे सत्तापर्यंत हो, हो हे कसं नाही मी परत मला असं वाटतं ना की ज्या गोष्टी विषयी मी कन्व्हिन्स होतो ना की मला हे करायचं आहे आणि मला हे करून बघायचं आहे शेवटपर्यंत मग मी जेव्हा सुरुवात केली संगीत शिकायला तेव्हा माझ्यासमोर एकमेव गायक होता कुमार गंधर्व संगीत माझ्या करता कुमारजींपासून सुरू व्हायचं आणि संगीत तिथे येऊन संपायचं त्यांच्यासमोर मला दुसरा कोणचाही गवई म्हणजे माझे आजोबा पण कोणचाच गवई मला मला कोणीच आवडायचं नाही असा एक भारावलेला काळ अनेक वर्ष होता पण जसं जसं मग आपण मोठे होतो तुम्ही तुम्हाला कळायला लागतं की अरे हा पण रंग आहे अशा पद्धतीने पण ह्या गोष्टीचा विचार केला जाऊ शकतो आणि मग त्याच्यातनं मग तुमचा एक विचार नंतर तुम्ही करू शकता म्हणजे नंतर डेव्हलप होत होतो तो। आधी तुम्ही इम्प्रेशन्समध्येच असता सो so, नाट्यसंगीत माझ्यासाठी अतिशय कठीण गोष्ट होती म्हणजे मला आठवते माझे वडील मी शाळेत असताना मला त्यांनी सांगितलं होतं की मी हो <laughs> तू एक नाट्यगीत बसव आजोबांचं मी तुला पन्नास रुपये देईन आणि मी होतो शाळेमध्ये आणि मी एक सौभदरातलं पावना वामना नावाचं एक ते बसवलं आणि ते पण इतकं अवघड होतं कारण माझ्या आजोबांची गा गायकी अशी दिसायला खूप सोपी आणि एकदा तोंड घातलं की खूप अवघड म्हणजे अजूनही मला जमत नाही ते तर मी त्याचाही नाच सोडला एकदाच पन्नास रुपये मिळवले आणि नंतर म्हटलं मला काय तर नंतर जेव्हा मी नाट्यसंगीत गायला लागलो तेव्हा हे आमच्या शास्त्रीय संगीताच्या सगळ्या लोकांचं म्हणणं असतं की नाट्यसंगीत गाऊ नको हां <laughs> भ्रष्ट होशील भ्रष्ट होशील म्हणजे कोणत्या अर्थाने की रागाचं बंधन ना नाट्य कारण किती सिंपल आहे की कोणचंही शब्दप्रधान काव्य म्हटलं तर त्या शब्दाच्या अर्थाला किंमत जास्ती असते नाट्यसंगीत कसं आहे संगीत, संगीत नाटकामधलं पद ते कथानक पुढे नेण्याकरता काहीतरी सांगतं ना तुम्हाला बरोबर मग त्याच्या म्हणजे कसं आहे सिंपल कोणचंही सेमी क्लासिकल किंवा शब्द शब्दप्रधान काव्य असेल मग ते फिल्म संगीत असेल भावगीत असेल किंवा नाट्यसंगीत असेल याच्यामध्ये शब्दाच्या अर्थाला जास्त महत्त्व hmm. आहे आणि सूर त्याच्या मागे मागे जातात ते hmm. श्रीमंत करतात शब्दांना आणि क्लासिकलमध्ये बरोबर उलट आहे शब्दांना अर्थ आहे पण सुरांना त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्व आहे त्याच्यामुळे सूर पुढे जातात आणि त्याच्या मागे मागे शब्द जातात hmm. याचा अर्थ शब्दांना अर्थच नाही असं नाही hmm. पण तिकडे सुरांना जास्ती महत्त्व आहे सो फॉर एक्झाम्पल माझे आजोबा काय म्हणायचे की नाट्यसंगीत गातो आहेस ना तू नाट्यगीत गातोयस तू राग गात नाहीस त्याच्यामुळे रागाचा पाय मोडायचा हो oh. उलट काय म्हणत आला कायदा असायचा पण म्हणजे मला दोन्ही आर्ग्युमेंट्स पाठतात oh. आता मी मोठा झालो म्हणून तुम्हाला सांगू शकतो मोठा इन द सेन्स वयाने मोठा झालो आहे आणि <laughs> मला ह्या गोष्टी कळायला लागल्या की सुरुवातीच्या काळामध्ये असं असतं सुरुवातीला फक्त जर तुम्ही नाट्यगीत गायला लागलात तुम्हाला त्या एका सुरावटीची म्हणूयात किंवा येण्या जाण्याची सवय होते बरोबर हां आणि मग रागामध्ये बंदिशीमध्ये जर तसे तुम्ही आलात त्या रस्त्याने आलात तर मग ते त्या रागाला मारक होतं म्हणून ही लोकं असं म्हणत असतील पण ठुमरी गाताना तुम्हाला हे सगळं चालतं ठुमरी <laughs> गाताना तुम्ही ऐका ठुमरी कशी गातात मग मा त्याच्यामध्ये इकडचा सूर चालतो का अरे आम्ही तर ठुमरी गातोय मग आम्ही नाट्यसंगीत गातोय ना आणि नाट्यसंगीत गाणं अतिशय कठीण गोष्ट आहे नाट्यसंगीताला म्हणजे ज्याला शास्त्रीय संगीताचा निचोड म्हणूयात ना आपण की कोणची गोष्ट तिथे यायला पाहिजे जेणेकरून ते ती गोष्ट उठेल ही अवघड गोष्ट आहे आणि त्याला कस लागतो शास्त्रीय संगीताचा की मी घेई छंद असेल कोणचंही नाट्यगीत घ्या ती येऱ्या गोष्ट नाही खूप अवघड <laughs> गोष्ट आहे त्यामुळे हेच आणि जिथे बालगंधर्व असतील किंवा अगदी काका असतील का आमचे किंवा भीमसेनजी असतील वसंतराव असतील अभिषेकी भाऊ असतील छोटा गंधर्व असतील किती नावं घ्यायची मी रामभाऊ मराठे असतील या लोकांनी दोन्ही काय ह्याच्यामध्ये इतकी लिलाय मुसाफिरी केली तुम्ही असं कसं म्हणता की नाट्यसंगीत कमी दर्जाचं आहे मला असं वाटतं ना सुरन नोबडी हॅज ओनरशिप ऑफ दीज ट्वेल्व नोट्स कुणाच्या कुणाचा मालकी हक्क कोणी सांगू शकत नाही ह्या सुरावर माझा अधिकार आहे कोणीच सांगू शकत नाही निसर्गाने निर्माण केलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते काही काळ येतात त्याच्याबरोबर तुम्ही कसं ते मैत्री करता आणि कसं व्यक्त करता ह्याच्यावरती सगळं आहे त्याच्यामुळे हे एकदा कळलं की आपण किती छोटे आहोत मला हे कायम वाटतं की मी कायम म्हणतो की आय फील सो इनसिग्निफिकंट मला कळतं की ही मोठी लोकं का म्हणायची कारण मला काहीच येत नाही आणि हे मी नम्रतेत किंवा फॉल्स मॉडेस्टी ज्याला म्हणून म्हणून नाही म्हणत हे मी रिअलायझेशननी म्हणतो की मला ह्या गोष्टीतलं काहीही येत नाही मला मी शिकतोय शिकतोयपेक्षा मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर मला आज अशा पद्धतीने हे गावाचं वाटलं ही माझी हा हे माझा थॉट आहे हा माझं कहन आहे माझी कहन आहे आणि रागात विषय विषयी किंवा ही बंदिश मला आज अशा पद्धतीने मांडावीशी वाटते चूक बरोबर बर तुम्हाला ठरवायचं ते ठरवा मला काहीही फरक पडत नाही कसा जर कोणतरी बुजुर्ग आला आणि मला माझा कान पकडला की बेटा हे जे केलंच नाही चुकीचं आहे तर मला हे मान्य आहे शून शंभर टक्के मान्य आहे की मग करा, मी असं नाही करा करायला पाहिजे पण ज्यांना काहीच कळत नाही म्हणजे मी ह्या बाबतीमध्ये बिटरनेसनी म्हणत नाही हां पण आपल्याला काहीतरी मत आहे आणि आपल्याला ते ठोकायचं आहे कारण आपण असंच ऐकत आलेलो हो आहोत एखादी गोष्ट आणि oh. ही ह्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी छेद देणारी आहे तर ही अशीने अशीच असायला पाहिजे तुम्ही कशाला बोलताय तुम्ही ऐका आणि सोडून द्या oh. म्हणजे रसिक कसं असायला पाहिजे हे पण शिकलं पाहिजे oh. की मी जर एक रसिक म्हणून जाणार असेल तर मी तिथे मी गायक आहे मला अमुक येतं तमुक येतं हे सगळं बाजूला मी आय एम सो अँड सो मी राहुल देशपांडे आहे मी आयुष्यामध्ये इतकं इतकं मिळवलेलं आहे मला नॅशनल अवॉर्ड मी तिकडे जे माझ्यासमोर घडणार आहे ह्याचा फक्त आणि फक्त आनंद घेऊन घरी जाणार आहे जे काही घडणार आहे ते तरच तुम्हाला आनंद मिळू शकतो कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं असतं म्हणजे मला असं काय वाटायचं की मला एक अमुक गाणं आवडत नाही म्हणजे गायकीचा फॉर एक्झाम्पल मी नाव घेत नाही मला अमुक गायिकेचं गाणं आवडत नाही असं मी म्हणायचो खूप मोठी गायिका मग मला आमच्या चैतन्य कुंटंनी सांगितलं की त्याच्यातली कोणची मूल्य आहेत ज्याच्यावरती तुला ते आवडत मूल्यांकन करायला पाहिजे तर ही नाही आहेत अशा पद्धतीने बघ तो चष्मा काढून मी जेव्हा ते बघायला लागलो तेव्हा मी ती गायकी खूप जास्ती एन्जॉय करायला लागलो आणि मला खूप रिस्पेक्ट वाढला तर मला असं वाटतं की टू अनलर्न फ्यू थिंग बिकॉज तुम्ही तुम्हाला आपलं शिक्षण असं होतं शास्त्रीय संगीतामध्ये गुरुजे म्हणतो तेच Oh. मग काही काही चुकीच्या गोष्टी पण येतात की मी आधी असा हात लावायचो नाही किंवा असे काही करायचो नाही मी असं गायचो पण ती गुरुची गोष्ट मला चिकटली ती वाईट आहे का चुकीचे नाहीत पण ती त्या गुरुमुळे चिकटली आणि मग मला त्याची सवय व्हायला लागली hmm. की मी सारखा कानावर गा आता नाही करत मी ते ही मी फक्त एक सांगतोय पण गुरुचा दृष्टिकोन पण आपल्या आपल्याबरोबर येतो तो आपल्या स्वतःच्या प्रकृतीचं करून जातो शिष्याला नाही गुरु काय देतो शिष्याला तर आपली प्रकृती देतो असं म्हणतात की तो त्याला स्वतःच्या प्रकृतीचं बनून जातो अतिशय मोठी गोष्ट आहे पण अशाही काही गो गोष्टी असतात की आता मला असं वाटतं की मी हे अशा पद्धतीनेच विचार करायला पाहिजे का नाही असं पण मला आवडतंय ना हे चुकीचं आहे का नाही तर मग जे शिकलं ना ती गोष्ट वेळपुरती मी बाहेर बाजूला काढून ठेवेन मला जेव्हा गायचं आहे मला जेव्हा ज्या त्या पद्धतीने गायचं आहे तर मी ती परत एकदा कोट घालीन आणि मी गायला बसेन कारण मला त्या पद्धतीने गायचं आहे पण मला जर हे आवडतं आहे आणि हे चुकीचं नाही आहे तर मी तो कोट बाजूला ठेवीन आणि ते ते गाईन ते माझ्या गुरुला लागत नाही म्हणजे ते चुकीचं नाही आहे कारण तर मला असं खूप वाटतं की आजच्या काळामध्ये चांगला विचारवंत म्हणूयात आपण कारण मी मी सारखा म्हणतो ना की मी खूप विचार करतो की हे बरोबर आहे का नाही आहे आणि यू हॅव टू बी नॅचरल तुम्हाला जे येतं ना त्याचं oh. त्याच्याकरता तुम्ही धरणं धरणं बांधून ठेवायची नसतात की नाही हे एवढंच बाहेर झालं पाहिजे बरं जसं येत आहे तसं मी त्याला त्याला थांबवत नाही आणि म्हणून कधी कधी चुकतो कधी कधी लोकांना आवडत नाही लोक असं म्हणतात न घरकानं घाटका झाला आहे माझं असं लोकांना वाटतं की शास्त्रीय संगीतवाले म्हणतात की अरे हात आता काय कलेक्टिवचे कार्यक्रम करतो हा क्लासिकल गात नाही मग माझ्या चांगल्याच सगळे ब गुणीजन मंडळी आहेत जी राहुल तू ते गातोस सगळं ठीक आहे पण शास्त्रीय संगीताकडे पाठ फिरवू नकोस म्हणजे फिर मी कसा फिरवीन मी जर आज एखादा राग आत्ता मी कौशिकीजींबरोबर चार कार्यक्रम केले प्रत्येक खेपेला मला मी असं विचार करायचो की आज मी काय काय मांडणार आहे कारण इत मला असं वाटतं की इतकी तयार गायिका भारतात दुसरी नाही कोणी म्हणजे मला जर विचारलं कोणी की तुम्हाला सगळ्यात तयार कोण आहे गायिका भारतामध्ये तर ते, ते मी त्यांचंच नाव घेईन कौशिकीजींचं आणि त्यांच्यानंतर राग गायचा म्हटल्यानंतर कस लागतो तर आणि ते ती स्पिरिट खूप चांगलं असतं मला कायम वाटतं की ती जुगलबंदी नसते मी इतकं शिकलो त्यांचं गाणं ऐकून आणि त्यांचा अप्रोच बघून याचा अर्थ माझं कमी आहे का काय कमी आहे का मी जास्ती सरस आहे ही गोष्टच नसते गाण्यामध्ये कॉम्पिटिशनच नाही आहे गाण्यामध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत गाण्यामध्ये आता जसे घराणी म्हणू तसं मी या प्रवाहातनं शिकलो आहे माझे आजोबा पण पतियाळा शिकलेले आहेत मी त्यांच्याकडे शिकू शकलो नाही त्याच्यामुळे मी असं म्हणू शकत नाही की मी पतयाळाचं गाणं गातो पण रक्तातनं ज्या गोष्टी आलेल्या आहेत hmm. त्या आलेल्याच आहेत सो तो एक प्रवाह माझ्यावरती आहे त्यांचं जरी पत्याळा असला तरी त्यांचं वेगळं गाणं आहे माझं वेगळं गाणं आहे हे वेगळेपणच इतकं गम मजेशीर आणि खूप चांगला आहे ना सेलिब्रेट करण्यासारखं आहे की एकदा हा रिस्पेक्ट एकमेकांविषयी तुम्हाला निर्माण झाला की अरे काय सुंदर चाललं आहे आणि याच्यामध्ये काही गैर नसतं ह्याच्यातनं आपण अपन, आपल्याला कमीपणा येत नाही की दुसरा चांगला चालला आहे मला ही गोष्ट माझ्यामध्ये न्यून आहे परत एकदा कक्षा कक्षा म्हणजे तुमचा स्किल सेट राईट की माझ्या आवाजाला काय झेपतं आहे इतकं झेपेल माझ्या आवाजामध्ये काय चांगलं वाटतं हे सगळं तुम्हाला कळतं mm. आणि मला कायम असं वाटतं की आतला आवाज तुम्हाला कधीही खोटं तुमच्याशी बोलत नाही ज्या दिवशी तुम्ही त्या टाळ्यांमध्ये तो आवाज मारून टाकता त्याच्यानंतर तो आवाज यायचाच बंद होतो वा आणि wow. एकदा तो बंद झाला की मग तुम्ही फक्त टाळ्यांकरता गाता आणि <laughs> त्या टाळ्या अतिशय घातक असतात mm. mm. मी कायम त्या टाळ्यां कशा मला मी नाटकात हे करायचो मुद्दा म्हणून मी शिकवायचो ज्या मुलींना त्यांना वन्स मोर मिळायचं आणि मला मिळायचं नाही कारण मला आयत्यावर काहीतरी असं वाटतं नाही मी इथून जातो मला हे हा रस्ता दिसतो इथून जातो आणि मुद्दाम टाळ्या आल्या की मी थांबायचो कारण मला हुडकण्यात मजा यायची सो हे जेव्हा तुम्हाला कळतं की आपल्यामध्ये आपल्याला ह्या कक्षेमध्ये जे काही येत आहेत मग मी पळीन पळून व्यक्त होईन मी कोलांड्या उड्या मारीन मी चालत जाईन मी नुसतं बसून काहीतरी हे ते तुमच्या हातात राहतं mm. म्हणून मी काय म्हणतो ना की ह्या कक्षेमध्ये लताबाईजा येतात उशा आशाताई येतात गुलाम अली येतात जगजित सिंग येतात वसंतराव येतात भीमसेनजी येतात ते माझे आहेत आणि ते माझं गाणं म्हणून बाहेर येतात oh. ते ते तिकडे त्यांचं गाणं उरत नाही ते तिथे माझं गाणं होतं त्यामुळे मला असं वाटतं की रिअलायझेशनची खूप गरज असते एका कलाकाराला एक की आपल्याला काही येत नाही म्हणजे तुला सांगतो की जेव्हा एखादा कार्यक्रम होतो आणि मी प्रत्येक वेळेला सांगतो जी खरी गोष्ट आहे कधी कधी खूप दाद मिळते उठून लोक उभी राहतात पण तेव्हा मी डोळे मिटतो आणि मला कायम माझ्या आजोबा डोळ्यासमोर येतात आणि ते म्हणतात की बेटा तुला माहिती आहे ना की तुला काहीच येत नाही आणि मला डोळ्यातनं पाणी येतं की हो मला अजून खूप शिकायचं आहे शिकायचं म्हणजे शोधायचं आहे की आ, हो बाबा मला खरंच काही येत नाही आणि हे माहिती असणं मला म्हणतो मी स्वतःला फार गरजेचं आहे कारण लगेच पायावरती जातात हो oh. काही आपल्याला <laughs> येत नसलं तरी उगीच काहीतरी मला नॅशनल अवॉर्ड मिळालं म्हणून लोकं वेगळ्या दृष्टीने बघायला लागतात किंवा आता तुम्ही मोठे मला हे सेलिब्रिटी म्हणजे काय हेच कळत नाही oh. आणि म्हणजे चा काहीतरी चांगले कपडे घालून मी असं कशाला पण असं चालायचं आणि वावरायचं मी त्याच्यातनं काय मिळतं हे मला कळलेलं नाही त्याच्यामुळे मला हे असंच आवडतं की बा कोणीतरी येऊन मला सांगतंय की बाळा हे चुकतंय रे बाबा तुझं किंवा आजोबा मला येऊन सांगत आहेत की तुला काहीच येत नाही मला इथे असं हेच कंटिन्यू करून पुढे असं विचारायचं कारण ना म्हणजे गाणं संगीत कुठलंही म्हणतो ज्यावेळेस आपण चांगलं संगीत ऐकतो त्यावेळेस देवापर्यंत जाण्याचा मार्ग वगैरे या अर्थानं आपण बोलतो तर आम्ही कायम कुठलेही गायक संगीतकार वगैरे त्यांना ऐकतो ना आमच्यासाठी ते मीडियम्स असतात ते आमच्यापर्यंत ते गाणं ते म्युझिक तो देवापर्यंत जाण्याचा मार्ग पोहोचवण्यासाठी तर ते खूप युफोरिक वाटतं म्हणजे खूप चांगलं गाणं एक छान एक दीड तासाची मेहफिल ऐकली ना की तुम्हाला जे असं युफोरिक फिलिंग येतं ना ते बहुतेक इतर कशातनं नाही तुम्हाला असं गेल्यासारखं वाटतं अगदी मोक्ष मिळाल्यासारखं जवळच जे काही फिलिंग असतं ना ते चांगलं गाणं ऐकल्यानंतर होतं तर या पद्धतीचं गाणं ज्यास आपण डिलिव्हर करतो आणि लोक त्या युफॉरिक फिलिंगसाठी ज्या आपल्याकडे बघतात की आपण हे डिलिव्हर करतोय कदाचित लोकांसाठी बरोबर तर त्या मीडियम असण्याचं प्रेशर नाही का म्हणजे त्याचं दडपण नाही वाटत का म्हणजे दडपण मला कधीच नाही वाटलं जबाबदारी वाटते कशी की माझं जे मीडियम आहे आवाज आहे उगीच आता कार्यक्रम आहे तर मी त्याच्या आधी असं वेड्यावाकडं काहीतरी मी काहीतरी खाल्लं आहे उगीच मी गार खाऊन चला मी असा आता कसा गातो hmm. आधी आधी मी करायचो हो आहे पण आता मला कळायला लागले लाग की दिस इज अन इनजस्टिस ही hmm. जबाबदारी आहे माझी की तिथे गेल्यानंतर मला जे वाटते ते मी गाऊ शकायला पाहिजे तर oh. त्याच्याकरता ते कारण ती लोकं तिथे पैसे देऊन आली आहेत त्याचा अर्थ आमच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे की मी आणि असंही आहे की त्यांना पाहिजे तेही मी गायला पाहिजे आणि मला जे सांगायचं तेही मी सांगायला पाहिजे पण तिथे मग काय म्हणत त्याला बदमाशी करून चालत नाही की मी थकलेलोच आहे किंवा मी तिथे कारणं देऊन चालत नाही की बुवा मी ह्याच्यामुळे मी गाऊ नाही शकत ती जबाबदारी मला वाटते दडपण मला कधी येत नाही पण मला हेही वाटतं की तू असं म्हणलंच नाही की युफोरिक वाटतं विठ्ठलाचा गजर करतो तेव्हा ते तंद्री तंद्री लागते पण मला असं त्याहूनही असं वाटतं की शांत करणारा रस जो असतो की काहीच करू नये असं वाटणं hmm. की एखादा निर्गुणी भजन चालू आहे आणि टाळी पण वाजू नये कारण तुम्ही त्या त्याच्याशी कुठेतरी ज्याला आपण हायर कॉन्शियसनेस म्हणू देव किंवा आपण मला मला असं नाही म्हणायचं पण एक अवस्था एक अशी येते की आपल्याला स्वतःच्या चित्तापेक्षा कुठेतरी शांती मिळते आणि आपण त्याच्यामध्ये जास्ती राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला युफोरिक म्हणूयात आपण की खूप गजर झाला विठ्ठलाचा किंवा हे की आपण त्या एकदम आपली तार लागते आणि दुसरी अव अवस्था अशी येते की आपल्याला आपण काय म्हणा त्याला अंतर्मुख होतो आणि आपण विसरून जातो हो। काय चाललंय आणि आपल्याला त्याच अवस्थेत राहायला आवडतं आपल्या डोळ्यातनं पाणी येतं आपल्याला टाळी वाजवायची पण आ, हे राहत नाही शुद्ध राहत नाही तर मला तसं करायला खूप तस तशा अवस्थेत गायला खूप जास्त आवडतं आता मग <सथ> मी हे तर करतो आणि मी हे लोकांना हेही सांगतो की तुमच्याकडनं जर मला टाळ्या हव्या असतील तर मी मिळू शकतो म्हणून मी काहीतरी गाऊन दाखवतो काहीतरी के गमक केली हे केली की <सथ> लोकांना ते आपल्याला जे येत नाही किंवा आपण जे सह सहज आपल्याला जमत नाही त्याच्यामध्ये त्यांना वाटतंच ते म्हणजे इट्स अ परफॉर्मन्स गिमिक आपण म्हणूया पण अशा पद्धतीने कारण मी सांगतो मी मुकुल काकांच्या मागे जेव्हा बसलो होतो तानपुऱ्याला अनेक वेळेला तेव्हा त्यांनी एक भैरवीचे फक्त सूर आळवले होते शेवटी मी ढसाढसा रडत होतो मागे तंबोऱ्यावरती ना त्याच्यामध्ये तबला होता ना हार्मोनियम होती कारण ते फक्त कारण ते जे सुरांचे दर्जे होते ते त्या हार्मोनियमच्या बारा कायच्या ह्याच्या पलीकडचे होते तरी ही म्युझिकल होते की ते ह्याच्यात येत नव्हते तर त्यांनी नुसता सुरू धरला होता तानपुरे छान चालले होते आणि जो त्या सुरांचा परिणाम होत होता तो माझ्या एकट्यावर नव्हता सगळेजणं रडत होते इमॅजिन कर एवढी सगळी लोक टाळी तर सोडूनच दे hmm. शांत झाले होते ते थांबले आणि बराच वेळ त्यांनी फक्त आलापी केली त्यांनी गायलच नाही दुसरं काही oh. आणि त्याच्यानंतर बराच वेळ शांत होते लोक आणि त्याच्यातनं बाहेरच पडत नव्हते काय म्हणजे जर मला विचारलं तर मला अशा पद्धतीचं चा, चा अनुभव येणं मी जेव्हा ते ऐकत होतो तसा जर माझ्या हातनं जर मला हे करता आला अनुभवता आला कारण ते स्वतः अनुभवल्याशिवाय तुम्हाला नाही अनुभव देतायत तर मला ते सगळ्यात जास्त आवडेल की बा असं ते तुम्हाला अफेक्ट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने ते यायला पाहिजे जेणेकरून काहीच नाही आता दुसरं मला याचे दोन एक्झाम्पल्स अविषयी वाटतं खूप छोट्या तोंडी मोठा घास होतं पण मी वसंतरावची लावणी ऐकल्यानंतर माझं लिटरली असं झालं होतं की नाही मी काहीच पुढचा सिनेमा पुढचे पाच मिनटं मी ऐकला बघितलाच नाही मग मी फक्त असं काही दिसतच नव्हतं पुढचं पाच मिनिटं ते इतकं ते <laughs> हे झालं होतं की तसं आणि एक अजून एक मला एक्सपिरियन्स वाटत कौशिकजींचं नाव घेतलं था। दोन हजार पंधरा साली सवाईचं ते एक गाणं झाल्यानंतर अखंड दहा मिनटं <laughs> कोणीच काहीच बोल टाळ्या नाही रडत पूर्ण सगळं आणि ती जी काही एनर्जी तयार झाली ती काही पाच हजार लोक जेव्हा ढळा ढळा रडत आहेत आणि आय कॅन इमॅजिन काय आय कॅन इमॅजिन तुम्हाला काय वाटत असेल जेव्हा तुम्ही त्या रंगमंचावरती असता आणि तेव्हाही डिलिव्हर केलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट देवासोबतच असाल तुम्ही खरं सांगू त्याच्यानंतर असं वाट जेव्हा जिवा जेव्हा ते सगळं चालू असतं आ... तेव्हा तुम्ही पूर्णपणे विसरलेलं असतात जे काय चाललंय ते hmm. आणि असंही बरेच वेळा होतं की माझ्या बाबतीत असंही होतं की मी कायम माझ्या आजोबांचं स्मरण करून गातो आणि त्यांना सांगतो तुम्ही या आणि तुम्ही जे काय माझ्यातनं गाऊन घ्यायचे ते गाऊन घ्या गा। कधीतरी असं वाटतं की अरे हे काय चाललं आहे म्हणजे आपण एक तिकडे त्रयस्थ म्हणून स्वतःच बघू शकतो की हे काय अलौकिक काहीतरी चाललं आहे आणि हे मी करत नाही आहे म्हणजे हे सगळं चालू असतानाच चा सांगतो आहे मी असं कधी अगदी क्वचित पण असं होतं की तुम्ही तिथे प्रेक्षक म्हणून तुम्ही स्वतः स्वतःने जे चालू असतं त्याच्याकडे बघत असता आणि तुम्हाला कळत नाही हे काय होतं आणि ते झाल्यानंतर जेव्हा लोक तुम्हाला दाद देतात उभे राहतात रडतात टाळ्या वाजवतात तेव्हा ते, ते स्ट्राईक होतं की हे आपण केलेलं नाही आहे आणि डोळ्यातनं पाणी येतं की हे त्यांच्याकरता टाळ्या आहेत ह्या आपल्याकरता नाही आहेत आणि हे फिलिंग मला खूप वेळ येतं की नंतर जेव्हा कारण ते स्विच ऑफ होतो ना की तो जेव्हा गाण्याचं एक जी काही चालू असेल डिलिव्हरी चालू असेल तेव्हा तुम्ही कट ऑफ होता ह्या सगळ्या म्हणजे तुम्हाला वेगळी अनुभूती मिळते खरोखर मेडिटेशनसारखी की तुम्ही विसरून जाता तुम्ही कोण आहात राहुल आहात का काय आहात गाणं होऊन जाता तुम्ही आणि त्याच्यानंतर जेव्हा अचानक गाणं संपतं तेव्हा तुम्ही येता ना तुमच्या भानामध्ये मग तेव्हा तुम्हाला खरंच कळतं की अरे हे कोण काय काय झालं आहे त्याच्यामुळे इट्स जस्ट एन एक्सपिरियन्स आणि आय ऑलवेज थँक व्हॉट आर द हायर स्पिरिट्स ऑर द सोर्स ऑर गॉड मी माझ्या आजोबांना करतो माझ्या आजोबाच माझे देव आहेत uh, की कायम की हे काय आज काय झालं किंवा आज जर असंही होतं बरेच वेळा की नाही जमत नाही मनासारखी होत नाही तर तेव्हा वाईट नाही वाटत मला की नाही जमली आज परत एकदा की नाही आज मला जसं पाहिजे होतं तसं नाही लोक टाळ्या वाजवत आहेत पण ज्या पद्धतीने मला गायचं होतं मी काहीतरी काय म्हणा बदमाशी केली असेल किंवा अमुक केलं असेल तरीही लोकं टाळ्या बजवतात तेव्हा मग अपराधासारखं वाटतं अरे आपण मग मी पटकिनी पळून जातो इथून <laughs> पण दोन्ही अनुभव येतात मला एक खूप सेल्फिश प्रश्न विचारायचा आहे मला मला शास्त्रीय किंवा संगीत सूर हे काहीही कळत नाही पण मला प्रेक्षक म्हणून ते खूप किंवा एक रसिक म्हणून मला ऐकायला खूप आवडतं mm. तर मला त्या रसिकांच्या पर्स्पेक्टिवने एक प्रश्न याच्यात मी अजून जास्ती कसं हे एन्जॉय करू शकतो कारण का बऱ्याच जणांना मा माझ्यासारख्या व्यक्तीला ज्यांनी काहीच शिक्षणाचा संबंध नाही शास्त्रीय आणि याच्याचा सुरांचा काही संबंध नाही तर त्या माणसाला हे रसग्रहण कसं करायचं कारण एवढं सुंदर आहे पण मला जाता येत नाही आणि मग त्या मला वसंतोत्सवाचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी ते अजून जास्त सिम्पली केलं पण माझा जेन्युन प्रश्न आहे की कसं मी जास्त रसग्रहण करू हे जास्तीत जास्त मला कान ओपन करायचं हे ब रसग्रहण म्हणल्यानंतर त्याच्याबरोबर अभ्यास आला hmm. मग ती तयारी पाहिजे की बा थोडंसं शिकून घ्यावं हे काय hmm. म्हणजे रागाची ओळख म्हणूयात बंदिशी त्याच्यानंतर एखादा राग पाच लोकांनी वेगळ्या पद्धतीने तीच बंदिश मांडली म्हणजे hmm. काय केलं आहे हे, hmm. हे सगळं थोडंसं त्याचा मागोवा घेतला ना की आ, तुम्हाला ओळख व्हायला लागते आणि एकदा ओळख झाली की मग त्या प्रत्येकाचं तुम्ही रस ग्रहण करू शकता आणि अर्थात ते कालानुरू कालानुरूप रिफाईन व्हायला लागतं सो so, पण तुम्हाला जर नुसतंच एक रसिक म्हणून ऐकायचं असेल आणि आनंद घ्यायचा असेल तर मी हे काही येत नाही तुमच्या चांगलं जे काही घडत असतं ते तुम्हाला अफेक्ट होत असतं ते तुम्हाला तेव्हा आवडलं नाही तरी ते तुमच्याबरोबर राहतं आणि कधीतरी तुम्हाला ते आठवत अरे कुठ तरी सुरावट त्या पद्धतीची जर कुठेतरी चालू असेल तर ती mm. आतमधनं ती हिट होते की अरे हे मी ऐकलं होतं कुठे कुठे आपल्याला कळत नाही पण ते हिट होत असतं सो mm -hmm. so, एक नुसता रसिक म्हणून तुम्ही हे एन्जॉय करू शकता आणि असंही होतं की खूप काळ तुम्ही ती गोष्ट ऐकली तशा पद्धतीची की आपोआप एक लायकिंग डेव्हलप होतं yeah. आणि आपोआप तुम्हाला चांगलं आणि वाईट कळायला लागतं सो जर तुम्हाला खऱ्या अर्थाने ते एन्जॉय करायचं असेल असं बरेच वेळा म्हणतात वाईन वाईनविषयी की रेड का व्हाईट इथपासून सुरू होते पण त्याच्यामध्ये किती भेद आहे त्याच्यामध्ये काय काय आहे मी वाईन करता म्हणतोय बिकॉज इट्स एन अक्वायड टेस्ट hmm. की सहज ती आवडत नाही पण ज्यांना ती आवडते त्यांना ती का आवडते तुम्ही विचारलं खऱ्या अर्थाने ज्यांचा अभ्यास आहे सॉमिलिअर म्हणतात त्याला तो सांगू शकेल की हे द्राक्ष अमुक अमुक वेळेला तिथे आलेलं आहे आणि त्या द्राक्षाचं हे इतके वर्ष केल्यानंतर हे अमुक अमुक झालं आहे ते आपल्याला काही सामान्य माणसाला कळणार नाही पण ते आवडेल सामान्य माणसाला ते, ते आवडेल ते मी वाईनविषयी काय म्हणतोय कारण क्लासिकल म्युझिक इज ॲन अक्वायर्ड टेस्ट एक आपण नक्की म्हणूयात की हे जे संगीत आहे शास्त्रीय संगीत त्याला क्लासिकल का म्हणतात इट हॅज ऑलवेज बीन फॉर अ सर्टन क्लास हू अंडरस्टँड दॅट म्युझिक त्याच्यातली मूल्य तुम्हाला तुम्ही ते सगळं माहिती असेल तर तुम्ही ते जास्ती तुम्हाला कळू शकेल मी असं म्हणणार नाही इट्स नॉट फॉर द मासेस पण इन ऑर्डर फॉर द मासेस टू एन्जॉय इट मोर इट हॅज टू मेक एन एफर्ट यू हॅव टू मेक एन एफर्ट थोडासा तुम्हाला स्वतःवरती काम करायला पाहिजे की बिलावल म्हणला तर काय आहे बिलावल म्हणजे काय आपण त्याच्यातली फिल्मी गाणी ऐकतो अमुक ऐकतो पण मग ही बंदिश काय सांगते काय हे कळण्याकरता त्याच्याशी ओळख तर व्हायला पाहिजे ते सामान्य माणसाला कुठे वेळ असतो ह्या सगळ्या करण्याचा आपल्याला कोणतं तरी काय अप्सरा आली म्हणा किंवा हे अरे चान चान, चान वा त्याचं छान ताल आहे छान छान सुरावट आहे इतकंच कळतं आपल्याला तसं भीमसेनजी किंवा कुमारजी वसंतराव यांची ही बंदिश आवडती आवडती आवडते ती जर तू त्याचा मागोवा घेतला तर हळूहळू तुम्हाला ते सूर सांगायला लागतील की अरे हे तुम्हाला आवडतं oh, oh. मग ते तुम्हाला जिथे काय म्हणतला तशा पद्धतीचे फ्रेजिंग किंवा तशा पद्धतीची सुरावट तुम्हाला जेव्हा जेव्हा कानावर पडेल तेव्हा तुम्हाला ती आवडेल mm, mm. मग तुम्हाला हळूहळू कळायला लागेल की नाही अशी सुरावट आहे ना हा तर काय अहिरभैरव आहे अलबीला पूछो ना पुरे ती त्याच रागातलंय hmm. मग तुम्हाला ते हळूहळू ती सुरूवात मग तुम्ही ग्रुप करायला लागला अरे हे म्हणजे आई भैरव हे म्हणजे यमन uh. हे नाट्यगीत नाता माझं आ यमन का असं तुम्हाला ते सगळं पवनाचलत तुम्ही वसंतरावच्या hmm. मध्ये ऐकलं असेल तर ते परज मधली बंदीश आहे ती जुनी पण आता मला पवनाचलतची फरमाईश आहे ते मला परज माहिती <laughs> नसतो पण हेही नसे थोडक्या असं म्हणूया त्याच्यामुळे हे जितकं तुम्ही त्याच्याबरोबर सहवास कराल सहवासात न येणारी ती गोष्ट आहे कान तयार होतील hmm. ऐकून आपोआप तयार होतात येस yes, मला हे आपण बघायच्या आता रियाजाबद्दल पण बोललो ना म्हणजे हे कायम सगळे शास्त्रीय संगीत गाणारे गायक जे आहेत ना त्यांच्याकडनं किंवा कुठलीही कला त्यातल्या त्यात शास्त्रीय संगीत करणाऱ्यांकडनंच फार ऐकलेलं जातं की दहा दहा बारा बारा तास रियाज करणं वगैरे वगैरे मग कुठल्याही कलेसाठी म्हणजे कुठल्याही कलेची आसक्ती करायची असेल तर रियाज किती महत्वाचा असतो आणि रियाज करतात गायक म्हणजे नक्की काय करतात असं एक रियाज म्हणजे काय आहे ना तीच गोष्ट वारंवार तुम्ही करणं ती जोपर्यंत त्याला धार येत नाही जोपर्यंत ती योग्य पद्धतीने बाहेर पडत नाही अतिशय कंटाळवाणा असतो सुरुवातीला तुम्हाला स्वतःला फोर्स करावं लागतं अतिशय कंटाळा येतो पण एकदा त्याच्यातनं तुम्हाला अपेक्षित काय म्हणू आपण रिझल्ट म्हणजे थोडंसं मिळायला लागलं ना की मग आपल्यालाच त्याचा त्याची गोडी लागते आणि मग आपण जास्ती वेळ ते करायला करायला लागतो पण असं आहे ना की रियाजाच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत हा एक स्किल सेट तयार करण्याचा जो रियाज आहे त्याचं एक सर्टन वय असतं म्हणजे विशीमध्येच म्हणतो आम्ही हे करायला सगळं पाहिजे जिथे तुम्ही तुमचा वॉइस कल्चर म्हणूयात किंवा हे सगळं तयार करता आणि एकदा तो खोलला तुम्ही आवाज की मग आता काही दहा दहा बारा बारा तास ता बसायची गरज नाही त्याला डोळस रियाज म्हणतो एखादी गोष्ट रोज एक तास केला अर्धा तास केला तरी चालण्यासारखा आहे आणि रियाज सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे जे होतकरू विद्यार्थी आहेत रोज करणं फार महत्त्वाचं आहे hmm. आपण काही एका आठवड्याचा एका दिवसात जेवत नाही चार दिवसाचा व्यायाम एका दिवसात करत नाही रोज तितका व्यायाम करणं रोज तितकं खाणं हे गरजेचं असतं त्याच्यामुळे रोज रियाज करणं मग तो भले पंधरा मिनटं असेल ती रोज केलेली गोष्ट जास्ती वर्क होते त्याच्यामधनं तुमचं एक आ, डेडिकेशन पण आहे म्हणजे त्याच वेळेला आपण बसायला लागतो आणि मला काय वाटतं ना ती वेळ त्या गोष्टीनं ती साध्य होते म्हणजे वेळेला ना ती एनर्जी तयार होते आपोआप कारण तुम्ही ती अतिशय मनापासून गोष्ट करत असता स्वतःला विसरून असं नाही की मी जरा त्यावर पुस्तक वाचतो आहे आणि सॉरी मी पुस्तक वाचतो आणि एक असं नाही आहे ना ते तुम्ही पूर्ण त्याच्यामध्ये फोकस केलेलं असतं hmm. आणि हेच मेडिटेशन आहे नंतर नंतर तसं तुम्हाला करायला करायलाही लागत नाही म्हणजे एक असतो हा, हा आवाज तयार करण्याचा रियाज असतो आणि त्याच्यानंतर मग राग त्याच्या बंदीशी त्याचा विचार असतो ते वारंवार करणं एकदा ते गळ्यामध्ये बसलं की मग आपण काय केलं आहे ह्याचा एक चिंतनाचा काळ असतो hmm. हां आणि नंतर एक तुमची स्टेज येते ज्याच्यामध्ये हे अव्याहतपणे चालाय म्हणजे हे अव्याहतपणे आतमध्ये चालू राहतं अनुसंधान त्याला मनन म्हणतो म्हणजे तुम्हाला काहीच करायला लागत नाही चोवीस तास ती जेव्हा गोष्ट आतमध्ये चालू होते त्याला मनन म्हणतात आणि मला असं वाटतं की ती सगळ्यात मजेची गोष्ट आहे म्हणजे मजा येते त्याच्यात कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या पद्धतीने दिसायला लागते की मी म मगाशी म्हणलं तसं की आता मी बारा दहा तास वगैरे रियाज करतो का नाही मी आता एखादी गोष्ट जर मला जसं पाहिजे तशी येत नसेल तर साफ करण्यापुरतीच मी ती करतो कारण ज्या काळामध्ये ती ती गोष्ट करायची होती त्या काळामध्ये मी ती धार करून ठेवली ती बोथट होत नाही रियाजाच्या बाबतीमध्ये एकदा ती त्या काळात केली ना की त्याच्यावरती जर थोडीशी धूळ थोड़ साचली असेल ते तर तेवढीच फक्त काढायला लागते सो असा आहे तो रियाज मला फिल्म संगीताबद्दल चित्रपट संगीताबद्दल थोडंसं विचारायचं होतं की पूर्वी म्हणजे पूर्वी म्हणण्यापेक्षा बऱ्याच एक फिफ्टीज सिक्स्टीज अगदी एटीज पर्यंत mm. बऱ्याचशा बॉलिवूड किंवा मराठी गाण्यांमध्ये पण बऱ्याचदा शास्त्रीय असेल किंवा अगदी सेमी क्लासिकल असेल त्याचा बेस असायचा किंवा त्यावरती बरेच पण गेल्या दोन दशकात हे खूप कमी होत गेलं आणि ते कशामुळं झालं आणि ते आता कारण का स्पॉटीफाय आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं ज्या पद्धतीने एक त्याच्यावरती एक आक्रमण झालं की फक्त वरच्या ह्याची काय म्हणतात त्याला वरच्या पट्टी वरच्या पट्टी हा वरच्या पट्टीतली गाणी आणि ती जास्त चालतं त्यामुळं हे मागे पडलं का काय कशामुळे का, झालं आणि मला त्याचं कनेक्ट ह्याच्याशी करायचं की वेन युअर अमल अमलतास त्याच्यात काय पद्धतीने एक्सपेरिमेंट केलं मला ना खूप चांगला प्रश्न आहे तुझा कायम असं ते ब्राईट वाटतं वरच्या ह्याच्यामध्ये mm. तुम्ही गायलात की पण टेक्स्चर हरवतो त्याचं काय करायचं माझा जर आवाज हा असा असेल तर माझे आजोबा म्हणायचे बोलतोच तसा गा म्हणजे गाण्याची प्रक्रिया ही बोलण्याच्या आपण जसे बोलतो इतकी ती नैसर्गिक असायला पाहिजे तर मी जर इकडे बोलत नसेन वरती इतक्या तर मी ते का गाईन hmm. आणि जर माझं एक्सप्रेशन इथे असेल तर तिथे माझं एक्सप्रेशन गेल्यानंतर माझ्या व्हॉइसचं टेक्शर बदलणार नाही का oh. मग त्या पातळ आवाजामध्ये ते गाणं तुमच्याबरोबर किती ते जितके दिवस वाचतं तितकेच दिवस ते राहतं मला सांग कोणची फॉर एक्झाम्पल मी असं ना कॉलेजमध्ये कधी कधी खूप कमी वेळा गेलो पण काय पबमध्ये गेलो तो नाचायला माझ्या वडिलांनी मला कधीच काही आई वडिलांनी हे केलं नाही मला एकदा विचारलं काय रे कोणच्या गाण्यावर नाचलास नाही आठवत नाही मला हे जे आपल्याला ते बीट्स असतील त्या mm. ह्याच्यात आपण हरवून जातो आणि फॉर मी इट्स नॉईज इट इज नॉईज कारण जी गोष्ट काही काही गाणी खूप छान असतात मी असं म्हणणार नाही अजिबात पण अशा वरच्या ह्याच्यामध्ये ना रमत नाही मी कारण तो जर त्या पद्धतीचा आवाज जर त्याचा असेल आता फॉर एक्झाम्पल सुखविंदर सारखे जे गाणारे आहेत त्यांचा आवाजच इतका चढ्या किंवा दलेर मेहंदीजी आहे त्यांचे आवाज तिथे टिपेचेच आहेत ना तर ते त्यांच्या आवाजात चांगलं वाटतं पण एखादा जर काय आपण हरिहरन हरिहरनजी किंवा सुरेशजी नाही वाटत ते गोड ते कुठे कशाला गातात ते वर नाही सुरेशजींचं गाणं ऐका तुम्ही तर त्यामुळे मला असं वाटतं मी जेव्हा म्युझिक केलं ना तेव्हा मी हा विचार केला की हे मी मला मी श्रेयाजींच्या बरोबर दोन गाणी केली राम राम आणि अजून एक गाणं केलं सकाळी उठू धावा होता तो तर त्यांनी मला विचारलं आल्यानंतर मी म्हटलं मला ह्या ह्याच्यात त्या म्हणल्या अजून हे वरच्या पट्टीमध्ये म्हटलं मला नको आहे म्हटलं आई का गाईल वरच्या पट्टी असं मी विचार केला एका मुलाला मला झोपवायचं माझ्या आणि ती आई अगदी घर सोडून आलेली आहे ती झोपवते असा जर सीन आहे तर ती वरच्या पट्टीत गाऊन कोणाला सिद्ध करणार आहे की मी कशी गाऊन दाखवते बघ पोराला काय सिद्ध करायचं तुम्हाला नाही तर मी म्हणले असं त्या म्हण अप्रतिम गायला त्या आणि मला त्यांनी सांगितलं की इतकी ह्या इंडस्ट्रीमध्ये गायची काय म्हणतात त्याला सवय झाली आहे ग्लॉसी की अशा पद्धतीने आता ते सकाळ सकाळी उठू धर्माने काय केले अभिमन्यू सी बोलाविले चाल रे देवा जाऊ शिबिराला लवतो माझा वाम डोळा सकाळी इतकं सिंपल आहे पण ते इतकं तुमच्याबरोबर राहताना कारण ते नैसर्गिकरित्या आईच्या ह्याच्यातनं आल्यामुळे आणि इत ही पण मी जी सांगतो आहे हा धावा अतिशय जुना आहे माझे आजोबा म्हणायचे माझ्या माझी पणजी म्हणायची माझ्या आजोबांना तर साधी आणि सिंपल गोष्ट फॉर एक्झाम्पल राम 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 राम, राम जप करी सदा हा पण आहे आणि अंगाई पण आहे आणि हीच अशीच सुरावट आहे अनुबाण जिया मग हा प्यारी छितछो याचा फॉर्म बदलला फक्त सुरावट तीच आहे फोक म्युझिकमधनं आपल्याकडे सगळं जे आलेलं आहे ना मी थोडंसं विषयांतर करतो आहे ते त्याच्याकरता प्रांत आडवा आलेलं नाही आहे ते, ते सगळीकडे ती सुरावट आलेली आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याकडे ती जर लावणी झाली तर काय म्हणतात त्याला लावणीचं जे उच्चृंखलपण आहे ते सोडून आलेली आहे जी काय आपल्या आपल्याला जी वाटते ती जुनी लावणी त्याला एक पण आहे आणि ह्याच आली पण आणि तसंच मध्ये पण मला असं वाटतं की मी अजिबात वरच्या पट्टीत एक तर माझा आवाज नाही तसा आणि मी का गाऊ मला परत एकदा कुणाला मला प्रूफ करायचं आहे माझा आवाज जर मी वरती गायलो तर आवाजाची हे कमी होईल माझ्या माझं आयुष्य कमी होईल आवाजाचं ते कुणी सांगितलं आहे करायला कशा करता त्याच्यामुळे माझ्या फिल्म्समध्ये आता मी अजून एक ती वेबसिरीज आहे ते मला खूप आवडतं म्युझिक करायला त्याच्यामध्ये पण मी मला ज्या कम्फर्टेबल स्किल्स आहेत मी नाही गायलो स्वतः म्हणलं तुझी काय कम्फर्टेबल स्किल आहे हे एक्सप्रेशन त्या आवाजातनं सगळ्यात ते एक्सप्रेशन पोचणं महत्वाचं आहे माझ्याकरता मे बी चांगले म्युझिक डिरेक्टर्स जे अनुभवी असतील त्यांचं मत वेगळं असेल ते बरोबरही असू शकेल मी माझ्यापुरतं सांगतो की मला असं वाटतं की जे आत्ता आपण बोलतो आहे आणि जे एक्सप्रेशन आपल्या आवाजातलं आहे ते त्या आवाजापर करता अतिशय योग्य आणि काय म्हणत करेक्ट असतं त्यामुळे तेच लोकांपर्यंत पोहोचणार आहे mm -hmm. सो हे प्रोड्युसरचं काही वेगळं म्हणणं असेल त्यांना कुठनं कळतं आहे मला माहिती नाही त्यांना गाणं कळतं का नाही इथपासनाचं दर्शन करत थँक्यू सो मच म्हणजे लिटरली आम्ही हक्कानी दादा म्हणून अगदी प्रेमाने असं विचारत 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 सगळं कारण का कारण अदरवाईज हे प्रश्न विचारायला आम्हाला तशी योग्य मिळतच नाही आपण एवढ्या ना, 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 ना. मन मोकळ्यापणानं अगदी प्रश्न विचारू शकू आणि दादा सारखं आम्हाला कोणीतरी समजावून सांगू शकेल तर थँक्यू सो मच सो मच म्हणजे लिटरली दादा त्या एक्सपेरिमेंटेशन मुळे असेल किंवा त्या सगळ्या एक स्थित्यंतरामुळे असेल आमचं एक नातं वेगळं तयार झालं ऑडियन्स म्हणून 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 त्या हक्कानी दादा म्हणा वाटेल माहिती की काही कमेंट्स मध्ये येणार आहे की तुम्ही दादा वगैरे नाही मला ते असंच वगैरे खूप ना, ना। डिस्टन्स क्रिएट झाल्यासारखं आणि खरं तर म्हणजे हे जो आता डिस्टन्स क्रिएट ना मला right. ते वाटतं की आताची जी पिढी आहे ना म्हणजे जे आता सगळे आम्ही एक वेगळ्या टाईपचं म्युझिक ऐकणारे लोक राईट तुझ्यासारखी एक्सपेरिमेंट करणारे लोक जी आहेत ना तू तेच आम्हाला त्या नवीन वेगळ्या ते मागे राहून गेले असं जे वाटतं ना त्याच्यासोबत कनेक्ट करतात तर त्याच्यामुळे आता मग आम्ही सुरुवात या गाण्यांपासूनच करतो तुझ्या एक्सपेरिमेंटपासून आणि मग हळूहळू मग आम्ही कुठे किशोरी अमोणकरांपर्यंत जातो भीमसेरांपर्यंत जातो तर त्याचा एक्सप्लोरेशनचा ह्याच्यात नाही तो आमच्या त्याच्यासाठी तू एक रस्ता तयार करतो ना ते फार मस्त वाटत लिटरली युट्यूब प्लेलिस्ट स्टार्ट होते राम राम पासून आणि huh. नंतर कुमार गंधर्वांच्या त्या याला संपते निर्भय निर्गुण येस थँक्यू सो मच फार मजा आली आजचा गप्पा मारून थँक्स लॉट माय प्लेजर येस यूट्यूबवर जर तुम्ही बघता आहात अमक तमगचा हा एपिसोड तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा इतर कुठल्याही माध्यमावर ऐकताय तर फॉलो करायला विसरू नका आणि राहुल दादाचा पण चॅनल आहे तिथे पण जा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू लो बसावा